बेटी लागे जीवा लागली से आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी आषाढीची चाहूल लागतास वारकऱ्यांना ओढ लागते ते पंढरीच्या विठू माऊलीची ऊन वारा पाऊस कशाची ही तमान बाळगता वारकरी हे विठू नामाच्या भक्तीत अखंड बुडालेले असतात आणि त्यांची पावले ही आपोआपच पंढरीच्या दिशेने पडू लागतात. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आज पुण्यात आगमन होणार आहे. आज आणि उद्या या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये मुक्कामी असणार आहेत. पुण्यातील भवानी पेठेतील विठोबा मंदिरात माऊलींची तर नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी असणार आहे. आज पुण्यात येणाऱ्या या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. मुक्कामाच्या ठिकाणी आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आली आहे. दरवर्षीच्या नियोजित मार्गावरून संचेती चौक, FC रोड, खंडोजी बाबा चौक, लकडी पूल, लक्ष्मी रोड मार्गे या दोन्ही पालख्या मुक्कामस्थळी पोहोचतील. या आनंदाच्या सोहळ्यात माऊलींच्या आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात आणि त्याच अनुषंगाने प्रशासनामार्फत तसेच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तयारी करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या निवासाच्या जागेची स्वच्छता असेल, मोफत पाणी, अन्नदान आणि फळांचे वाटप असेल, त्याचप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टीने देखील ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त आणि वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध करण्यात आले.